साहेब अतिशय दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने टोमॅटो पिकवला, शेतकऱ्याने टोमॅटो पिकवण्यासाठी अतिशय कष्ट घेतले। ज्यावेळेस मागच्या एक महिन्यापूर्वी टोमॅटो 200 रुपये किलो होता, टोमॅटो 200 रुपये किलो असताना केंद्र शासनाने नेपाळवरून टोमॅटो आयात केला आणि आज टोमॅटोची परिस्थिती भयानक झाली। आज टोमॅटो 2 रुपये किलोने या मार्केटमध्ये विकतोय आणि शेतकरी रस्त्यावर टोमॅटो ओतून त्याचा निषेध करताय। तुम्ही मला सांगा आता शेतकऱ्यांचं करायचं काय? ज्यावेळेस 200 रुपये किलो टोमॅटो झाला त्यावेळेस तुम्ही नेपाळवरून आयात केला, तर मग आज 2 रुपये किलो आमच्या शेतकऱ्याचा माल जातोय, तर मग तुम्ही आम्हाला अनुदान देणार आहेत का किंवा एक्सपोर्ट चालू करणार, किंवा आमच्या टोमॅटोला तुम्ही निदान 50 रुपये किलोनं भाव द्या, 200 रुपये नका देऊ, 50 रुपये किलोनं भाव द्या आणि उरलेले 48 रुपये जे किलो माग आहे त्याचं तुम्ही आम्हाला अनुदान द्या, म्हणजे आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरणार नाहीतर मग एक करा, हे टोमॅटो कांदा या सर्वांची शेती सोडून तुम्ही आम्हाला गांजा उत्पादन करण्याची परवानगी द्यावी असे मी केंद्र शासनाला विनंती करतो। हे बघा 20 किलो टोमॅटोचा कॅरेट आणि याचा भाव 70 रुपये। बघा आजचा लाईव्ह भाव आहे हा टोमॅटो मार्केटमध्ये। काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? राहणार शिवापूर तालुका निपाड जिल्हा नाशिक। आम्ही दरवर्षी टोमॅटो पिकवतो पण यंदा अशी परिस्थिती झाली, उन्हाळ्यामध्ये सुद्धा टोमॅटोचा प्लॉट होता माझा, तेव्हा 20 रुपये कॅरेट टोमॅटो होते, तेव्हा आम्ही उपटून फेकल्यानंतर परत टोमॅटो लावले, त्यालासुद्धा आज तीच परिस्थिती निर्माण झाली। कुठल्याही जर बाजारभाव वाढला तर शेतकरी सरकारी नोकरीवाल्याचा विचार करतं, नोकरीवाल्याचा विचार करून स्टॅम्प ड्युटी लाव, एक्सपोर्ट बंद कर, त्याच्यामुळं कर्जबाजारी होऊन गेला। आज माझ्यावर अक्षरशः 5 लाख रुपये कर्ज झालेलं आहे उन्हाळ्याच्या टोमॅटोचं आणि आत्ताच्या टोमॅटोचं 5 लाख रुपये खर्च झाला। आज दुकानदार घरी येऊन बसू राहिला, एक तुम्हाला सांगतो 1 रुपया त्याचा फेडता येईना आम्हाला। ह्या परिस्थितीत करायचं काय? आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीतर मग आम्हाला आत्महत्याची परवानगी द्यावी। तुम्हाला सांगतो केंद्र शासनाने स्टॅम्प ड्युटी काढून कमीत कमी कांद्याला द्यावा एक्सपोर्ट, याला टोमॅटोला एक्सपोर्ट दिला पाहिजे, कमीत कमी 200-400 रुपये आमच्या टोमॅटोला बाजार भाव दिला तर आम्ही जगू, नाहीतर आज आमच्यावर तुम्हाला सांगतो अक्षरशः लढाईची पाळी आलेली आहे। घरी बायका पोरायला खायला नेत आहे ना आम्हाला। साहेब मी आज लासलगाव मार्केट कमिटीमध्ये टोमॅटो घेऊन आलो आहे, हे टोमॅटो माझे आज 50 रुपये मागताय। साहेब या टोमॅटो इथे आणण्यासाठी मला 50 रुपये खर्च आलेला आहे। साहेब उत्पादन खर्च तर दूर बाजूला आहे पण साहेब आज माझा डेलीचा खर्च पण निघत नाही आहे।